सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी अतिशय दुर्गम भागात जन्माला आलेले स्वप्नील किशोर परदेशी यांचा जन्म सर्वसामान्य कुटुंबात असून सुद्धा त्यांनी स्वतःला सामाजिक कार्यामध्ये झोकून दिले. तळागाळातील लोकांसाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या स्वप्नील यांनी महिलांसाठी, तरुणांसाठी, बेरोजगार युवकांसाठी व अंध अपंगांसाठी रात्रंदिवस कष्ट घेतले. अंधशाळेत जाऊन शैक्षणिक साहित्यांचे वाटप, रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना थंडीच्या दिवसांमध्ये चादरीचे वाटप आणि ज्या ठिकाणी आश्रमशाळा आहेत त्या ठिकाणी मुलांसाठी पोषण आहार याची सुद्धा व्यवस्था त्यांनी केली आहे. त्यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेऊन नवजीवन लोकविकास संस्थेकडून त्यांना 2019 शौर्य पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे.